नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींची कोणतीही सेवा तुम्हाला जर जमत नसेल म्हणजे स्तोत्र वाचन असेल पारायण असेल किंवा कोणत्या तरी मंत्रांचे जप असतील हे तुम्हाला जमत नसेल किंवा तुमच्याकडे या धावपळीच्या जीवनामध्ये वेळ नसेल तर तुम्ही ही एक सेवा करा याने स्वामी प्रसन्नसुद्धा होतील आणि त्यांचे अनुभवसुद्धा तुम्हाला येतील जेव्हा आपल्याला सेवा करायची इच्छा असते पण जेव्हा आपल्याकडे वेळ नसतो किंवा माहीत नसतं की आपल्याला कोणती सेवा करायची आहे आणि जेव्हा आपल्याला कुठून तरी माहीत होतं की आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत पण आपल्याला असं वाटतं की अरे बापरे हे तर खूप जास्त आहे हे माझ्याकडून होणार नाही एवढं मी वाचू शकत नाही एवढा जप करू शकत नाही त्यावेळेस आपण मग सगळं काही सोडतो मग आपल्याकडून सेवासुद्धा होत नाही मग अशा वेळेस ही सेवा तुमच्या कामात येईल जेव्हा तुमच्याकडून कोणतीही सेवा होत नसेल काहीच होत नसेल तेव्हा तुम्ही फक्तही एक सेवा करा या सेवेमध्ये फक्त तुम्हाला एका मंत्राचा जप एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक माळ करायचा आहे आणि सकाळी संध्याकाळी रोज एक एक माळ म्हणजे सकाळी एक माळ करा संध्याकाळी एक माळ करा देवपूजा करण्याच्या वेळेस आणि ही सेवा कोणीही करू शकतात आता हा मंत्र स्वामी समर्थांचे नावच आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बस तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे बरेचसे लोक बोलतील तुम्हाला की अकरा माळी करा एकशे आठ माळी करा हो तुम्ही अकरा माळीसुद्धा करू शकतात एकशे आठ माळीसुद्धा करू शकतात पण जर कोणतीही गोष्ट आपल्या मनापासून होत नाही त्या गोष्टीचा काहीच उपयोग नसतो जर आपण फोर्सफुली कोणतीतरी सेवा करू आपण अकरा माळीसुद्धा करून घेऊ पण फक्त पुढे सरको सरको श्रीस्वामी समर्थ बोलतोय त्याचा काहीच उपयोग नाही पण जर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जाप प्रेमाने केला मनोभावाने केला विश्वासाने केला तर मग तुमच्या हजार माळीसुद्धा होतील ना तरी ती एक माळच सगळ्यात लाभदायक आणि सगळ्यात उत्कृष्ट सेवा मानली जाईल म्हणून मित्रांनो तुमच्याकडून एक माळ होते किंवा दोन माळ होता काही फरक पडत नाही तुम्ही ती किती प्रेमाने करता किती जागरूक राहून करता आणि तुमचं मन किती स्थिर राहतं ते खूप महत्त्वाचं आहे जर एक माळ तुम्ही स्थिर मनाने केली दुसरी माळ स्थिर मनाने झाली नाही तुमचे मन इकडं तिकडे इकड़ा भटकायला गेले तर मग ती दुसरी माळ करून उपयोग नाही मग एकच माळ करा म्हणून मित्रांनो तुमच्याकडून कोणतीही सेवा होत नसेल जमत नसेल तर तुम्ही फक्त श्रीस्वामी समर्थ या नामाची एक माळ सकाळी एक माळ संध्याकाळी असा जप करा ही सेवा सगळ्यात उत्कृष्ट आहे आणि याने स्वामी प्रसन्न सुद्धा होतील आणि तुम्हाला याचे अनुभवसुद्धा येतील तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद